नाशिक रोड येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरणच्या शहर अभियंता कार्यालयाच्या प्रवेशद्वारात काल दुपारी बहुजन विद्युत अभियंता अधिकारी व कर्मचारी संघटनेच्या वतीने आपल्या विविध मागण्यांसाठी विशेष द्वार सभेचे आयोजन केले होते. बहुजन विद्युत फोरमचे केंद्रीय कार्याध्यक्ष एम बी अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या या निषेधद्वार सभेला केंद्रीय कार्यकारिणी उपाध्यक्ष संजय पवार, केंद्रीय प्रसिद्धी प्रमुख मिलिंद जाधव, झोनल अध्यक्ष एकनाथ कापसे, सर्कल अध्यक्ष एस एम सावळे, हेमंत बनसोड आदि अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. बहुजन अभियंता अधिकारी कर्मचारी फोरमचा बहुजन फोरम या संघटनेच्या सभासदांना जाणीवपूर्वक डावलले जात असल्याची खंत सर्कल अध्यक्ष एस एम साबळे यांनी व्यक्त केली. आमच्या मागण्या होत्या, मेंदू लांबवलीचं रजिस्टर आम्हाला दाखवा, त्याबद्दल आमच्या मागासवर्गीयांचं आरक्षण किती भरलं, किती शिल्लक आहे याबद्दल माहिती द्या. साहेबांनी सांगितलं तुम्हाला 8 दिवसात येतो, साहेब महिला झाला अजून नाही. आणि रिक्त जागा आहेत त्या ठिकाणी, विदू साहेब काम करतात, युडीसी एलडीसी ची जागा, युडीसी एलडीसी आमचा बाहेर कुठेतरी भरतो आणि त्या जागा तुम्ही तंत्रज्ञाला दिल्यात, विदू साहेबांना दिल्यात, त्या ठिकाणी त्या रेग्युलर पोस्ट भरा अशी आमची रास्त मागणी होती. या मागणीला सुद्धा साहेबांनी बगल दिला, देतो देतो म्हणले, अजून काही झालंच नाही. दुसरा मुद्दा बंदीच्या प्रश्नामध्ये आमचे चांदोडचे कर्मचारी भोळे, त्यानंतर लक्ष्मण गोसावी, या मेडिकलच्या केसेस आहेत, इतर लोकांना न्याय देतात, दर महिन्याला 2-2, 3-3 मुद्दा काढतात आणि बहुजन फोरमचा जर प्रश्न आला आम्ही घेऊन गेलो तर आम्हाला सगळं 514 नियम दाखवतात, हे चुकीचं आहे का नाही? वारंवार मागणी केली, आपण त्याला सुद्धा सांगितलं 15 दिवसामध्ये तुमचा मुद्दा सॉल्व्ह करू, तुमच्या 1-2 लोकांच्या मध्ये आम्ही करून देऊ. साहेब महिना झाला, अजून कुठल्या प्रकारचा निर्णय नाही किंवा न्याय नाही, काहीच नाही, फक्त हवेत ठेवताय आणि म्हणून आम्हाला आज हे द्वारसभेचं हत्यार घुसावं लागलं. आणि त्याचबरोबर नुसतं ही द्वारसभा घेऊन आम्ही भागणार नाही साहेब, हा विचार आहे. यापुढे आम्ही 15 दिवसाने तिथं धरणं आंदोलन करणार आहोत, याची सुद्धा आपण दखल घ्यावी. बदली करताना भेदभाव, वेतनवाढ थांबवणे, चुकीच्या पद्धतीने नेमणुका, कर्मचाऱ्यांची हेळसांड करत 514 व्होल्टेजचा शॉक देण्याचे काम होत असून मागण्या मान्य न झाल्यास आणखी तीव्र आंदोलन करणार असल्याचे केंद्रीय उपाध्यक्ष संजय पवार यांनी सांगितले. कर्मचाऱ्यांच्या हिताचे जे काही प्रश्न आहेत या प्रशासनाकडून त्या सोडवल्या गेल्या नाही, त्यांच्यावर अन्याय झाला. अन्याय करत असताना त्या ठिकाणी त्यांनी त्यामागे असणारी काही त्यांची भूमिका स्पष्ट केली नाही की येऊ घातलेलं जे काही रिस्ट्रक्चरिंग आहे या रिस्ट्रक्चरिंगच्या बाबतीत कर्मचाऱ्यांच्या कामांच्या त्याचबरोबर त्यांच्या संख्याबळाचा त्याचबरोबर कुठल्याही बदली धोरणाचा यामध्ये कुठेही सुटसुटीतपणा नाही, हे धोरण राबवताना कुठेही विश्वासात घेतलेलं नाही. त्याचबरोबर नेहमी बदली परिपत्रक राबवत असताना 514 नेहमी बहुजन कर्मचारी जे असतील त्यांना त्यांच्यावर कसा अन्याय होईल त्याचा विचार या प्रशासनाने केलेला आहे. त्याचबरोबर मध्यंतरी जी काही तुमची सेवा स्वेच्छा सेवानिवृत्ती स्कीम आणलेली होती त्याचा फायदा या मंडळाअंतर्गत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांच्या 8 मोठे धोरणामुळे तो मिळाला नाही, त्यापासून ते वर्षभरापासून वंचित आहेत. त्याबद्दल त्यांचा असणारा जे परिपत्रकाचा जे अर्थ आहे हा कर्मचाऱ्याचा हिताचा असताना सुद्धा यांनी त्यांच्या सोयीने अर्थ लावून त्या कर्मचाऱ्यांना या स्वेच्छानिवृत्तीपासून वंचित ठेवण्याचा घाट या ठिकाणी यांच्या हाताखाली असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी घातलेला. यामध्ये संघटना भेदाभेद सुडाचं राजकारण हे अधिकारी करू इच्छितात अशा या अन्यायाला वाचा फोडण्याकरिता बहुजन विद्युत अभियंता अधिकारी कर्मचारी ही संघटना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यामध्ये दक्ष आहे. तो पुढं भविष्यामध्ये आगामीमध्ये जर हे सोडवणूक झाली नाही तर आपण या ठिकाणी मोठं असं आंदोलन या कार्यालयासमोर करणार आहोत. यामध्ये आपले संपूर्ण महाराष्ट्रातील किंवा नाशिक जिल्ह्यातील झोन पातळीवर पासून हा आंदोलन या ठिकाणी करण्यात येईल आणि यामध्ये निश्चितच या प्रशासनाला आम्ही हे आमचे प्रश्न सोडवण्यासाठी भाग पाडू. बहुजन विद्युत अभियंता अधिकारी व कर्मचारी फोरमचे कुणाल तेलोरे, दत्तू निकाळे, कैलास पट्टे, चंदू भोई, किरण दोंडे आदी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे, सातपूर.